तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळेमध्ये विमानतळासाठी रवाना होत आहेत। त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा होता। लोकमान्य टिळक पुरस्काराने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं। पुण्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम देखील पार पडला। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। विमानतळाच्या परिसरातील दृश्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल होतोय। त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होणार आहेत। पुणे विमानतळाच्या परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर ज्या ठिकाणी हेलिपॅड करण्यात आलेला आहे त्या ठिकाणची दृश्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आता लोहगाव विमानतळाकडे रवाना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वाचा दौरा। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्याला महत्त्वाचे आणि ताजे अपडेट पोहोचवतात। ज्ञानेश्वर, आपण पाहतो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत। वेगवेगळ्या कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं। ज्यात महत्त्वाची गोष्ट होती ती मेट्रोची आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रवाना होणार आहेत पुन्हा दिल्लीच्या दिशेने। आपण जर पाहिलं तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घडत असताना आजच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो वेगवेगळ्या 26 संघटना आणि पक्षांकडून जो विरोध केला गेला तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला। मंडई परिसरामध्ये झालेलं आंदोलन आपण पाहिलं, ज्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले होते आणि हे घडत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार दिला गेला असेल किंवा त्यानंतर शिवाजीनगरच्या ग्राउंडवर आपण जो कार्यक्रम नुकताच पाहिला ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पांचं लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिपॅडकडे रवाना होणार आहेत। अगदी काही वेळात शिवाजीनगर मधून त्यांचा जो ताफा आहे तो आपल्याला एव्हिल हाऊसच्या रस्त्याच्या बाजूने हेलिपॅड पर्यंत जाताना पाहायला मिळणार आहे। एकूणच आज संपूर्ण दिवसभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा आणि या दौऱ्यामुळे वेगवेगळ्या घडलेल्या गोष्टी घटना आपण पाहिलेल्या आहेत। अगदी संपत आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दौरा। अगदी काही वेळात ते हेलिपॅडने मुंबई विमानतळाकडे पुणे विमानतळाकडे जातील आणि त्यानंतर पुणे विमानतळावरून दिल्लीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या ठिकाणाहून आपण प्रस्थान पाहणार आहोत। खरं तर आजच्या या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे ज्यावेळी एका मंचावर आले त्यातून वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या ही गोष्ट महत्त्वाची ठरत असताना जेव्हा त्यांना विरोध केला गेला त्यातून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि आता हा एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा जो आहे तो गाजलेला आहे, महत्त्वाचा ठरलेला आहे। आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपण आता पाहतोच की शिवाजीनगरचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालंय। भाजपचे जे कार्यकर्ते ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। शिवाजीनगरच्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, सांत्वनपर भेट घेतल्याचं आपण पाहिलं। आणि आता अवघ्या काही वेळानंतर शिवाजीनगर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो आपल्याला एबिल हाऊस आणि त्यानंतर हेलिपॅडकडे रवाना होताना पाहायला मिळणार आहे आणि तदनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीला रवाना होतील। अगदी आपण जर पाहिलं तर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात दाखल झाले होते आणि जवळपास त्यांचा हा 4 ते 4.5 तासांचा दौरा। या संपूर्ण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण पाहिलं की वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलेलं आहे। दोन ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणं केलेली आहेत। पुणेकरांचे त्यांनी आणि विशेषतः महाराष्ट्राचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा जवळपास आटोपलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजीनगरच्या परिसरातून आता एव्हिल हाऊस आणि त्यानंतर हेलिपॅडच्या माध्यमातून पुढे पुणे एअरपोर्ट आणि नंतर दिल्लीला रवाना होणार। ज्ञानेश्वर, गिरीश बापटांचं कुटुंबीय यांनी देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची महत्वाची एक बातमी समोर येते। गिरीश बापटांचं कुटुंबीय आणि मदनदास देवींचं कुटुंबीय देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेलं होतं। ज्ञानेश्वर, या दोन्ही भेटींच्या संदर्भातले अपडेट काय आहे? नक्कीच, आपण जर पाहिलं तर अगदी काही दिवसांपूर्वीच मदनदास देवी ते संघाचे प्रमुख होते ज्यांनी अनेक वर्ष संघासाठी काम केलं त्यांचं निधन झाल्यानंतर अमित शहा देखील हे पुण्यात आले होते आणि आता मोदी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी देखील मदनदास देवी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। अर्थात ही पूर्वनियोजित भेट होती। यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे जुने सहकारी आहेत विनायक मेहेंदळे यांच्या देखील कुटुंबियांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतलेली आहे। संघाचे जुने मुकुंद कोंढवेकर यांच्याही कुटुंबियांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतलेली आहे। आपण जर पाहिलं तर गिरीश बापट यांच्या कुटुंबियांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधलेला आहे, त्यांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे
या चार महत्त्वाच्या भेटी होत्या, ज्यामध्ये संघाचे संसेवक जे जुने सहकारी आहेत विनायक मेहेंदळे, मदनदास देवी आणि मुकुंद कोंडवेकर यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतलेली आहे. आपण जर पाहिलं असेल तर या मागच्या काळात या चारही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आणि या सगळ्या संदर्भानं सांत्वन करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा करण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चारही कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती आपल्याला मिळते. ज्ञानेश्वर, पुढच्या किती मिनिटांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिपॅडच्या परिसरामध्ये दाखल होत आहेत, कारण या ठिकाणी आता हालचाली देखील वाढल्याचं दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांचा अर्थातच मोठा बंदोबस्त आहे, ज्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिपॅड पर्यंत जाणार आहेत. तिथे सगळ्याच बाजूने आपण जर पाहिलं तर लोकांना थांबवलं जात आहे, हा सगळा रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोकळा केला जातोय, हालचालींना वेग आलाय. अगदी काही मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजीनगर परिसरातून रवाना होणार आहेत आणि त्यानंतर ते हेलिपॅडकडे जातील. आपण जर महत्वाची गोष्ट पाहिली तर या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियोजित वेळेपेक्षा 40 ते 45 मिनिट जास्त वेळ हा टिळक समारंभाच्या ठिकाणी जो पुरस्कार झाला त्या ठिकाणी दिलेला होता. नियोजित दौऱ्याप्रमाणे साधारण 2:30 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे ऍग्रिकल्चर कॉलेजवरती हेलिपॅड आहे त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र आपण पाहतोय काही मिनिटांचा उशीर नक्कीच झालेला आहे, कारण कार्यक्रम लांबलेला होता आणि या सगळ्या संदर्भानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता काही मिनिटांचा जो अवधी आहे तो उलटल्यानंतर आपण पाहतोय शिवाजीनगर वरून निघणार आहेत, त्यानंतर ते एबिल हाऊस आणि नंतर याच मार्गाने अर्थात हेलिपॅड पर्यंत जातील, जे कृषी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये हेलिपॅड आहे तिथे, आणि त्यानंतर ते पुणे विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत. अगदी काही मिनिटं शिल्लक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दौरा संपण्यासाठी. 2:55 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे एअरपोर्टवर पोहोचणं अपेक्षित आहे, अर्थात या अपडेट्ससाठी. तर आपण या क्षणाची मोठी बातमी पाहतोय, मदनदास देवी यांचे कुटुंबीय देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि आता काही वेळातच ही भेटही होईल. गिरीश बापट यांचे कुटुंबीय सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, सांत्वनपर ही भेट असल्याचं देखील सांगितलं जात आहे.